आता अभिमानाने बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। वांद्रे वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर सेतू नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे। वांद्रे वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर सेतू असे नाव देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली। याशिवाय विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहे असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले। रविवारी एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते। एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव दिन साजरा करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यानुसार राज्यात अनेक कार्यक्रम सुरू आहेत। स्वातंत्र्यवीर सावरकर आणि समुद्र यांचं नातं आहे, ते लक्षात घेऊन वांद्रे वर्सोवा या समुद्र सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर समुद्र सेतू अशा प्रकारचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे। याशिवाय विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करत शौर्य दाखवणारे आणि संकटातून अनेकांची मुक्तता करणाऱ्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर वीरता पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली। दरम्यान मुंबईतील कोस्टल रोडला धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज तर वांद्रे वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला म्हणजेच MTHL भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात यावे अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित केली आहे। त्यानुसार 14 मे रोजी संभाजी महाराज जयंतीनिमित्त कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात आले होते। त्यानंतर आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून वांद्रे वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर सेतू असे नाव देण्यात आले आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।